आपण सकाळचं बातमीपत्र पाहत आहे. आढावा घेऊयात वेगवान बातम्यांचा. लोकशाहीच्या प्रसारण बंदीला दिल्ली हायकोर्टामध्ये सुनावणी. पीआयबीच्या बंदीला दिल्ली हायकोर्टाकडून स्थगिती. दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष. महाराष्ट्रापाठोपाठ नागालँडमध्ये देखील राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी वाद सुरू आहे. शेड्यूल 10 अंतर्गत आमदारांवरती कारवाई होणार का हे पाहणं महत्वाचं आहे अशी मागणी देखील शरद पवार गटानं नागालँडच्या विधानसभा अध्यक्षांना शरद पवार गटानं केली आहे. माजी आमदार रमेश कदम यांनी राष्ट्रवादीच्या कोणत्या गटामध्ये जाणार याबाबत भूमिका गुलदस्त्यामध्ये ठेवली आहे. कदम यांनी मोहोळमधील सभेमध्ये कोणत्याही गटासोबत जाण्याचा निर्णय जाहीर केलेला नाही. रमेश कदम अजित पवार गटासोबत जाण्याची शक्यता आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी स्वतःच्या बंडाची तुलना महात्मा फुले यांच्याशी केलेली आहे. हक्क मिळवण्यासाठी सत्तेमध्ये जा म्हणता महात्मा फुलेंचा दाखला दिला. भुजबळ यांच्या वक्तव्यानंतर वादाला तोंड फुटण्याची शक्यता. आमदार अपात्रतेची आज विधिमंडळामध्ये सुनावणी होणार आहे. दुपारी 3 वाजता सुनावणी होणार असून विधिमंडळातून शिंदे आणि ठाकरे गटाच्या आमदारांना सुनावणीसाठी हजर राहण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे. अपात्रतेच्या सुनावणीसाठी जो विलंब होतोय आणि काही वेळा मुद्दाम विलंब लावला जातोय याची सर्वोच्च न्यायालयानं गंभीर दखल घेऊन नाराजी व्यक्त केली असं ट्विट कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी केलेलं आहे. पंकजा मुंडे यांच्या परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावरती मोठी कारवाई करण्यात आली. केंद्रीय GST आयुक्तालयानं कारखान्यातील 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. साखर कारखान्यानं बेकायदेशीररित्या 19 कोटी रुपयांचा GST बुडवलेला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नवी मुंबई दौऱ्यावरती आहेत. माथाडी युनियनच्या वेबसाईटचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. नवी मुंबईमध्ये माथाडी कामगारांचा मेळावा देखील होणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आज छत्तीसगड दौऱ्यावरती आहेत. बिलासपूरमध्ये निवडणूक सभेला राहुल गांधी संबोधित करतील. राज्यस्तरीय गृहनिर्माण न्याय परिषदेत देखील राहुल गांधी सहभागी होणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावरती आहेत. अजित पवार पुण्यातील गणेश मंडळांना भेट देणार आहेत. अमित ठाकरे आज पुणे दौऱ्यावरती आहेत. अमित ठाकरे विविध गणेश मंडळांना भेट देणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज नाशिक दौऱ्यावरती आहेत. बावनकुळे नाशिक लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावरती आहेत. वैजापूर येथे उदय सामंत यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन होणार आहे. अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या संयुक्तपणे पत्रकार परिषद होणार आहे. सध्याच्या घडामोडींवरती पत्रकार परिषद होणार आहे. नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी हायकोर्टामध्ये आज सुनावणी होणार आहे. नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी आरोपींवरती अटकेची तलवार ही कायम आहे. बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान आणि सलमान खान यांनी वर्षा निवासस्थानी गणपतीचं दर्शन घेतलं. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. यावेळी पियुष गोयल यांनी लालबागच्या राजाची मनोभावे पूजा केली. अलिबागमध्ये गणेशोत्सवानिमित्त कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. राज्यभरातून 400 मल्लांनी सहभाग घेतलाय. भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांच्या घरी अयोध्येचा श्री राम मंदिराचा देखावा साकारण्यात आला. राम मंदिराचा देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. लालबागच्या राजाचे 75 लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतलं. लालबागच्या राजाच्या चरणी आतापर्यंत 2 कोटींपेक्षा 19 लाख आणि सोबतच 47,000 रुपयांचं दान करण्यात आलं. कांद्यावर लावण्यात आलेले निर्यात शुल्क रद्द करण्यात यावेत या मागणीसाठी कांदा व्यापाऱ्यांचा बेमुदत संप सुरू आहे. संपामुळे 130 कोटीपेक्षा जास्त रुपयांची उलाढाल ही ठप्प झालेली आहे आणि या संपाचा सर्वात जास्त फटका हा शेतकऱ्यांना बसलाय. चंद्रपुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसींचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. मराठ्यांना ओबीसी आरक्षणामध्ये समाविष्ट करू नये या मागणीसाठी ओबीसींचं आंदोलन सुरू आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समाविष्ट करा या मागणीसाठी जामखेड तालुक्यातील चौंडी येथे उपोषण सुरू आहे. उपोषणाचा आजचा 20वा दिवस आहे. भिवंडीच्या आसाम नगाव येथील महामृत्युंजय मंदिराचा देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. अनेक राज्यातून नागरिक देखावा पाहण्यासाठी या ठिकाणी येऊ लागले आहेत.
सातऱ्याच्या कास पुष्प पठारावरती पर्यटकांनी गर्दी केली आहे. पाऊस आणि धुकं पर्यटकांना या ठिकाणी भुरळ घालतोय. भारतानं दुसऱ्या वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव करत 3 सामन्यांची मालिका जिंकली आहे. टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावरती 99 धावांनी विजय मिळवलेला आहे. सिंधुदुर्गच्या ओरोस येथील परिसरातील दिवे रात्री बंद असल्यानं नागरिकांना काळोखातून ये जा करावी लागते. याकडे प्रशासनानं मात्र दुर्लक्ष केलंय. लोकशाहीनं दाखवलेल्या व्हिडिओ प्रकरणी चौकशी सुरू असताना कारवाई करणं हा माध्यमांवरती अन्याय असल्याची प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली. दिल्ली उच्च न्यायालयानं लोकशाही वृत्तवाहिनीवरील बंदी उठवल्यानंतर कल्याणमध्ये लोकशाहीच्या प्रेक्षकांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. कोकणामध्ये गणपतीचं विसर्जन झाल्यावरती चाकरमानी परतीच्या मार्गावरती आहेत. मात्र कोकण रेल्वे एसटी बसचं तिकीट मिळत नाहीये. यासाठी सामाजिक कार्यकर्ते संदीप कोलगे यांच्या माध्यमातून चिपळूण आगारातून ठाणे बोरिवली मार्गावरती एसटी बस सोडण्यात आल्यात. वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवीच्या विकासासाठी राज्य सरकारकडून 593 कोटींचा निधी देण्यात आला आणि आज दुसऱ्या टप्प्याचं बंजारा समाजाचं आद्यदैवत संत सेवालाल महाराज समाधी मंदिराच्या प्रत्यक्ष पायाभरणीचा समारंभ देखील मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते संपन्न झाला. करमाळा ते अहमदनगर रस्त्यावरती खड्डे पडले. शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष संतोष वारे यांनी स्वखर्चानं खड्डे बुजवण्यास सुरुवात केलेली आहे. बांधकाम विभागाला सांगून देखील दखल न घेतल्यामुळे खड्डे बुजवण्यास सुरुवात झाली आहे. परभणी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्यालय शरद पवार गटानं हे ताब्यात घेतलंय. नांदेड जिल्ह्यामध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची बकाल अवस्था झाल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. मेळघाटातील खुटीदा गावाच्या नागरिकांना पावसाळ्यामध्ये ये जा करण्यासाठी रस्ता नाहीये. गावामध्ये वीज देखील नाहीये. 2 शिक्षक खुटीदा गावाच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी खंडू नदीमधून जीव धोक्यामध्ये घालून प्रवास करतायत. माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्यातील विविध गणेशोत्सव मंडळांना भेटी देत पदाधिकाऱ्यांशी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिक आणि महिला भगिनींशी आमदार राम सातपुते यांनी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या. बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवीमध्ये 593 कोटींचा विकास कामांच्या पायाभरणीचा समारंभ मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते पार पडला. पंढरपूर शहरामध्ये गेल्या 15 दिवसांपासून पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गौरी गणपतीच्या सणासुदीच्या काळामध्ये देखील माता भगिनींवरती पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. हे जलसंकट टाळण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या वतीनं पंढरपूर शहरातील विविध भागांमध्ये अनेक टँकरच्या माध्यमातून पाणी वाटप करण्यात आलंय. राज्यात आज आणि उद्या विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये पुढचे 48 तास मान्सून सक्रिय राहणार आहे. नवी मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारं मोरबे धरण हे पूर्णपणे भरलेलं आहे. सांडव्यांचे दोन्ही दरवाजे 15 सेंटीमीटरनं उघडण्यात आले आहेत. 675 क्युसेक पाण्याचा धरणातून विसर्ग केला जातोय. मनमाड शहरामध्ये गणेशोत्सवामध्ये रोज तासनतास वीज पुरवठा खंडित होत असल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. ओव्हरलोड आणि सलग होत असलेल्या पावसामुळे वीज पुरवठा खंडित होत असल्याचं महावितरणनं सांगितलेलं आहे. मावळ तालुक्याला निसर्गानं अनोखं वरदान दिलंय. पवना धरणाच्या बॅक वॉटर परिसर धुक्यानं हरपलेला आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये पाऊस न पडल्यानं शेतकरी अडचणीत सापडलाय. उजनी धरण फक्त 22% या ठिकाणी पाणी साठा हा शिल्लक आहे. उजनी धरणातून पिण्यासाठी पाणी सोडल्यानंतर शेतीसाठी पाणी सोडावं या मागणीसाठी साखर कारखानदार आक्रमक झाले आहेत. पैठण शहरासह तालुक्यात जोरदार पावसाला सुरुवात झालेली असून पावसामुळे पिकांना दिलासा मिळतोय. मात्र मोठी धरणं भरणं आवश्यक आहे आणि यामुळे पावसामुळे नदी नाले भरून वाहू लागले आहेत. हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील 24 तासांमध्ये 20 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस हा औंढा नागनाथ तालुक्यामध्ये झाला. पावसामुळे पिकांना जीवनदान मिळालेलं असून जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 98% पाऊस झाला. वाशिम जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झालेला असून पावसामुळे सोयाबीन पिकाला आधार मिळालेला आहे. पाऊस पडत असल्यानं शेतकरी सुखावलाय. वाशिमच्या कामरगावमध्ये जोरदार झालेल्या पावसानं अनेकांच्या घरात पाणी घुसल्यानं सोयाबीनसह इतर धान्यांचं नुकसान झालं. प्रशासनानं सांडपाण्याची नाली न बांधल्यानं पावसाचं पाणी हे घरात घुसलंय.
पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणी साठा झपाट्याने वाढलाय. 2 ते 3 दिवसांपासून पुण्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. खडकवासला धरण 100% भरलंय. सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये परतीच्या पावसानं हजेरी लावली आहे. कोरेगाव शहर आणि तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडल्यानं सर्वत्र पाणीच पाणी झालंय. मात्र 2 दिवसांपासून दुष्काळी भागामध्ये पावसानं हजेरी लावल्यानं शेतकरी सुखावलाय. मुंबईसह कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाची रिपरिप सुरू आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. जळगाव जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलेलं असून जिल्ह्यामध्ये 3 तासामध्ये 145 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय. नांदेड जिल्ह्यामध्ये पाऊस चांगला पडल्यामुळे शेतकरी हा आनंदी आहे. नागरिकांना उकड्यापासून सुटका मिळालेली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळते. माणगाव ते नागाठणे परिसरामध्ये देखील जोरदार पाऊस झालाय. महामार्गाला नाल्याचं स्वरूप प्राप्त झालंय. सोलापूर जिल्ह्यामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सोलापूरला आठवड्यातून 2 वेळा तर पंढरपूरला 1 दिवस पाणीपुरवठा होत आहे आणि याच पार्श्वभूमीवर सोलापूरसह पंढरपूर, सांगोला आणि मंगळवेढ्यामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.